नमस्कार, मी मनोज पोत्राजी, माझ्या चंद्रपूर बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. बघूया आजच्या विशेष घडामोडी. शहरालगत असलेल्या माना टेकडी येथे सध्या वाघ आणि बिबट्याची दहशत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मागील काही दिवसांमध्ये या भागात वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्यात येथील ग्रामस्थांचे जनावरे जखमी झाले आहे. दरम्यान काल बिबट्याने बैलावर हल्ला करून जखमी केले. या घटनांच्या पार्श्वभूमीवर आज बुधवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी या परिसराची पाहणी केली. यावेळी ग्रामस्थांसह वेकोली व वन विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी या परिसरातील झाडे झुडपी साफ करून लाईटची व्यवस्था करण्याच्या सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी वन विभागाला दिल्यात. चंद्रपूर शहरालगत जंगल असल्याने अनेकदा जंगलातील हिंसक प्राणी शहरात शिरल्याच्या घटना घडत आहे. परिणामी मनुष्य आणि वन्यप्राणी संघर्ष निर्माण होत आहे. दरम्यान शहरालगत असलेल्या माना टेकडी भागात वेकोलीचे ढिगारे आहेत. या ढिगाऱ्यांवर झाडी झुडपी मोठ्या प्रमाणात वाढल्याने येथे जंगल निर्मिती झाली आहे. त्यामुळे आता येथे जंगली प्राण्यांनी आश्रय घेतला आहे. येथे अनेकांना जंगली प्राण्यांचे दर्शन घडले आहे. मात्र आता येथे वाघ आणि बिबट्या या हिंसक प्राण्यांनी आपला बसेरा तयार केला असल्याने येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथे चारा चरायला गेलेल्या गावकऱ्यांच्या पाळीव जनावरांवर वाघ बिबट्याने हल्ले करून जखमी केल्याच्या घटना या परिसरात घडल्या आहेत. या घटनांमध्ये दिवसागणिक वाढ होत चालली आहे. त्यामुळे ग्रामस्थ दहशतीत आहे. दरम्यान काल याच परिसरातील पोळे यांच्या बैलावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात सदर बैलाला मोठी दुखापत झाली आहे. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर आज आमदार किशोर जोरगेवार यांनी या परिसराची पाहणी केली. यावेळी विभागीय वन अधिकारी एल सोनकुसरे, क्षत्रिय वन अधिकारी राहुल कारेकर, सहाय्यक वन संरक्षक श्रीनिवास लखमावार, वेकोली सब एरिया मॅनेजर हलदर यांच्यासह माना टेकडी येथील गावकऱ्यांची उपस्थिती होती. या परिसरात वेकोलीचे ढिगारे आहेत. सद्यस्थितीत या ढिगाऱ्यांवर झाडी झुडपी वाढल्याने जंगल निर्माण झाले आहे. ही बाब लक्षात घेत या ढिगाऱ्यावरील झाडी झुडपी काढण्याच्या सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्यात. तसेच या ठिकाणी मुक्त संचार असलेल्या हिंसक जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करण्याचीही सूचना आमदार किशोर जोरगेवार वन विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्यात. जखमी बैल मालकाला योग्य मोबदला देण्याचेही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले. चंद्रपूर माझ्यासाठी देवा बुरडकर. अशाच काही विशेष घडामोडी जाणून घेण्यासाठी माझ्या चंद्रपूरला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील बातमीपत्रात. धन्यवाद.